नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आपण आज एका अशा जैविक औषधाविषयी माहिती बघणार आहोत की ज्या औषधाचा एकरी खर्च फक्त 120 ते 150 रुपयापर्यंत आहे आणि हे औषध एकाच वेळेस तीन प्रकारचे कामं करतं। जसं की आपण शेतामध्ये कीटकनाशक फवारतो, बुरशीनाशक फवारतो, पोषक पण फवारतो, हे तिन्ही कामं हे औषध एकाच वेळी करतं। हे औषध कोणत्याही भाजीपाला वर्गीय पिकावर तसेच फळवर्गीय पिकावर फवारल्यावर दुसरे औषध फवारण्याची गरज भासत नाही, कारण की हे बुरशीनाशक, कीटकनाशक तसेच पोषक तिन्ही काम करतं। आणि जे काही आपण काही ठराविक पिकावर व्हायरसचा प्रादुर्भाव होतो या व्हायरस विरोधी देखील हे काम करतं। आपण हे औषध आपल्या पिकावर फवारल्यानंतर 48 तासामध्ये आपल्याला रिझल्ट दिसायला सुरुवात होतो। आपले पीक जर कीड रोगाने ग्रस्त असेल तर आपणाला हे औषध दर 3 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळेस फवारल्यानंतर पूर्ण किडीचा नायनाट होताना आपल्याला बघायला मिळतो। तर मित्रांनो, या ज्या प्लॉटमध्ये मी उभा आहे हा आंब्याचा प्लॉट आहे। गेल्या 6 महिन्यापासून या प्लॉटमध्ये कोणत्याही रासायनिक तसेच केमिकल औषधाचा मी वापर केलेला नाही, फक्त या एकच औषधाचा वापर केलेला आहे, त्याचं नाव आहे लोमसी स्ट्रॉंग। मित्रांनो, या अगोदर मला या प्लॉटला सरासरी 6 महिन्यामध्ये 10 ते 15 हजार रुपये रासायनिक औषधासाठी खर्च होत होता। तर मित्रांनो, लोमसी स्ट्रॉंग हे औषध मी या प्लॉटमध्ये वापरले, मला 6 महिन्यात सरासरी 1 ते 1.5 हजार रुपये फक्त खर्च आला। शिवाय जे रासायनिक केमिकल औषधाने जे रिझल्ट भेटत होते त्याच्यापेक्षा या औषधाचा रिझल्ट भारी वाटला, कारण की हे जे औषध आहे पोषक आणि कीटकनाशक तसेच बुरशीनाशक तिन्हीचं काम करत असल्यामुळे या पानाची जी ग्रीनरी आहे ती जास्त आहे आणि तेजदार पानं बघायला मिळत आहे। मित्रांनो, हे माझ्या हातात लोमसी स्ट्रॉंग या औषधाची 7.5 मिलीची पाऊच आहे। याचं मिश्रण कसं करायचं, हे नेमकं वापरायचं कसं, ही 7.5 मिलीची पाऊच, या पाऊचमध्ये 750 मिली पाणी तयार होते। वापरण्या अगोदर मित्रांनो, हे जे वापरायचे नियम आहेत ते तंतोतंत आपल्याला पालन करायचे आहे। सर्वात आधी पाऊच हातात घेतल्यानंतर ही पाऊच एकदा हलवून घ्या, त्यानंतर 750 मिली आपल्याला नळाचं किंवा फिल्टरचं पाणी आपण घेऊ शकता, ताजं पाणी। टाकीतलं किंवा जास्त दिवसाचं पाणी आपल्याला घ्यायचं नाही, जे काही फ्रेश पाणी आहे बोरवेलचं तुम्ही वापरू शकता, विहिरीचं वापरू शकता, तसेच फिल्टरचं ॲरोचं पाणी तुम्ही याच्यासाठी वापरू शकता। 750 मिली आपल्याला साधं पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर लोमसी स्ट्रॉंगची जी पाऊच आहे ही एकदा तुम्हाला हलवून घेतली आहे मी सांगितल्याप्रमाणे। त्यानंतर मित्रांनो, ही जी पाऊच आहे एका साईडला एका कोपऱ्याला कैचीच्या सहाय्याने एकदम बारीक अशी कापायची आहे। त्यानंतर मित्रांनो, ही जी बॉटल आहे या बॉटलचं झाकण खोलून हे जे औषध आहे हे या बॉटलमध्ये टाकायचं आहे। व्यवस्थित टाका, खाली सांडून देऊ नका। त्यानंतर बॉटलचं झाकण पक्क आवळायचं आहे। हे औषध मिश्रण केल्यानंतर आपल्याला 20 वेळेस हे औषध हलवून घ्यायचं आहे। हे 20 वेळेस हलवताना काळजी घ्यायची आहे, एकाच वेळेस सारख्या गतीने हे औषध हलवायचं आहे। मी तुम्हाला करून दाखवतो। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 19, 20 हे तुमचं 750 मिली औषध तयार झालेलं आहे। याचं प्रमाण आहे वापरायचं 1 लिटरला 1 ते 1.25 मिली। याची जी लाईफ आहे 5 वर्षापर्यंत हे औषध तुम्ही वापरू शकता। हे ठेवताना फक्त सावलीमध्ये ठेवा आणि वापरताना ही सर्वसाधारणपणे 15 लिटरच्या पंपाला 15 ते 20 मिली हे औषध आपण मोजून टाकायचं आहे। याच्या वापराने कीड रोग तसेच बुरशीनाशक त्याचबरोबर पोषकचं पण हे औषध काम करतं। पिकाला तेजदारपणा याच्या वापराने मिळतो। तुम्ही एकदा अवश्य वापरून बघा। फक्त वापरताना जो काही पंप आहे आपला इतर केमिकलच्या औषधाचा नसला पाहिजे, किंवा असला तर तो एकदम व्यवस्थित 5 ते 7 वेळेस धुऊन पालथा घालून एकदा कोरडा करा। त्यानंतर त्यामध्ये 15 ते 20 लिटर पंपामध्ये पाणी होता, 20 लिटर जर पाणी ओतले तर 20 ते 25 मिली हे औषध आपल्याला त्याला टाकायचं आहे। त्यामध्ये औषध टाकल्यानंतर पंपामध्ये 2 वेळेस हाताने हलवून घ्यायचे आहे, 2 ते 3 वेळेस। त्यानंतर तो आपल्याला आपल्या पिकावर स्प्रे करायचा आहे। पंपामध्ये जर कोणत्याही केमिकलचा किंवा रासायनिक औषधाचा अंश राहिला तर या औषधाचा रिझल्ट भेटत नाही। हे नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित एक जैविक औषध आहे। शेतकरी मित्रांनी या औषधाची सुरुवात नवीन पंप घेऊन केला,
त्यांना एकदम जबरदस्त रिझल्ट या औषधाचे मिळाले, कारण की हे औषध फवारताना कोणताही त्रास होत नाही, हे कोणतंही विषारी औषध नाही, हे जैविक औषध असल्यामुळे मारताना मारणाऱ्याला त्रास होत नाही, तसेच पिकावर मारल्यानंतर त्याचे रिझल्टही खूप चांगले मिळतात। हे औषध टॉनिकचं पण काम करत असल्यामुळे ग्रीनरी तसेच झाडाची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होते आणि झाडाची लाईफ देखील वाढते। जसं की एखादं पीक तुम्हाला 2 महिने चांगलं उत्पन्न देत असेल, ते 2 महिन्याऐवजी 2.5 महिन्यापर्यंत चांगले उत्पन्न देते असे निदर्शनात हे औषध वापरल्याने आले आहे। तुमच्या पिकावर जर कीड रोग असेल, मावा असेल, थ्रिप्स असेल, तुडतुडे असतील, अळी असेल, तर आपण हे औषध सर्वसाधारणपणे 1.5 मिली प्रति लिटर पाण्याला घेऊन, म्हणजेच 15 लिटर पाण्यासाठी 20 ते 25 मिली घेऊन, सर्वसाधारणपणे 3 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 दिवस फवारल्यानंतर चांगल्यापैकी बऱ्यापैकी रिझल्ट बघायला मिळतो। एकदा की औषधाने सर्व कीड नियंत्रणात आली, त्यानंतर 7 ते 8 दिवसांनी किंवा 10 ते 12 दिवसांनी हे औषध आपण पुन्हा पुन्हा रिपीट मारू शकतो। हे औषध वापरल्यानंतर कोणतंही कीटकनाशक, बुरशीनाशक, कोणतंही खत वापरायची गरज नाही, कारण की यामध्ये कंपनीच्या म्हणण्यानुसार सर्व घटक उपलब्ध आहे। जे काही 16 अन्नद्रव्य पिकास आवश्यक असतात ते सर्व या जीवाणूच्या सहाय्याने पिकाला उपलब्ध होतात। यामध्ये कोणतंही स्टिकरसुद्धा चालत नाही। जर आपण याचा वापर जर HTPच्या सहाय्याने करणार असाल तर HTPची जी नळी आहे ती पूर्णपणे 2 ते 3 वेळेस साफ करून आपल्याला घ्यावी लागेल आणि जी काही HTPची टाकी आहे ती पूर्णपणे कोरडी असली पाहिजे। जुनं पाणी, शिळं पाणी किंवा 2-3 दिवसाचं साचलेलं पाणी तिच्यामध्ये नसलं पाहिजे। जी टाकी आपण वापरणार आहात ती टाकी एकदम स्वच्छ किंवा नवी असेल तर अतिउत्तम, आणि पालथी घालून ठेवलेली टाकी पूर्ण कोरडी आणि काम झाल्यानंतर ती पालथी घालून ठेवत चाला, जेणेकरून ती पूर्णपणे 1 ते 2 दिवसात कोरडी होईल, जेणेकरून पुढच्या वेळेस वापरायला सोपी होईल। जे काही भाजीपाला पिके असतात, वेलवर्गीय पिके असतात, यांच्यासाठी हे औषध वरदान आहे, कारण की मित्रांनो वेलवर्गीय तसेच भाजीपाला वर्गीय जसं की मिरची, जे जास्त काळ चालणारे पिकं, वांगी वगैरे, या पिकांना हे औषध वरदान आहे, कारण की मिरची वांगी या पिकांना औषधाचा खूप खर्च होतो। हे औषध जर वापरलं तर त्या औषधाच्या व्यतिरिक्त खूप चांगले रिझल्ट मिळतात। मिरचीवर जो काही घुबडा आहे, घुबड्यासाठी एकदम जबरदस्त हे औषध काम करतं। हे औषध वापरण्यासाठी मित्रांनो विश्वास पाहिजे, कारण की फक्त 7.5 ml पाऊच आहे, ते 7.5 ml पाऊच आपण या बाटलीमध्ये टाकलं, 750 मिली औषध करून घेतलं आणि हे औषध 20 वेळेस हालून हे आपल्याला रेडी झालं। हे पुढील 5 वर्षापर्यंत हे औषध आपण वापरू शकता। फक्त ठेवताना व्यवस्थित जागी ठेवा, सावलीत ठेवा। याचे वापरायचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहेत। पंपामध्ये आपण 15 लिटरच्या ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस आपणाला हाताने 2 ते 3 वेळेस हालून घ्यावे लागते। तसेच HTPच्या 200 लिटरच्या टाकीमध्ये जेव्हा हे औषध आपण वापरतो त्यावेळेस आपणाला काठीच्या सहाय्याने 11 ते 12 वेळेस हालून घ्यावे लागते। जी काही काठी आपण वापरणार आहात ती काठी स्वच्छ असली पाहिजे, कोणत्याही केमिकल रासायनिक औषधाची नसली पाहिजे, किंवा आपण 1.5 ते 2 इंच जाडीचा पाईपसुद्धा वापरू शकतात, PVC पाईप। ह्या औषधाची किंमत फारच कमी आहे, 7.5 ml जे काही पाऊच आहे याची किंमत फक्त 600 रुपये आहे। 600 रुपयाच्या औषधामध्ये, 600 रुपयाच्या पाऊचमध्ये 750 ml पाणी तयार होतं। हे पाणी 1 ते 1.25 मिली याचं वापरायचं प्रमाण आहे। सर्वसाधारणपणे 120 ते 150 रुपये प्रति एकरी आपल्याला या औषधाचा खर्च येतो। सर्वसाधारणपणे 1 एकर क्षेत्र असेल तर 2 पुड्यामध्ये पूर्ण क्षेत्र पीक निघेपर्यंत कवर होते, म्हणजे सर्वसाधारणपणे 2 ते 2.5 किंवा 3 महिन्याचं पीक असेल तर 10-10 दिवसाच्या अंतराने जरी फवारणी केली तरी याच्या 4 ते 5 फवारण्या 2 पाऊचमध्ये होतात, म्हणजे 1200 रुपयाच्या औषधामध्ये संपूर्ण पीक निघतं। शिवाय जे काही क्वालिटी येते ते इतर रासायनिक औषधं आपण वापरून जे पीक असतात त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी हे औषध वापरून निघालेली आहे। तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्या व्हॉट्सअप क्रमांकाशी तुम्ही संपर्क करू शकतात। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7020196624। जर आपणाला हे औषध पाहिजे असेल तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच पद्धतीची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू। धन्यवाद।